आदरणीय महामहिम राज्यपाल जी, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उद्योग मंत्री उदय सामंत जी, तसंच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आता एक फिल्म दाखवण्यात आली. कालच आपण राज्याचे प्रमुख एकनाथराव शिंदे साहेब आणि आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजींनी जाऊन उद्योगरत्न पुरस्कार, पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्यांना दिला ते रतन टाटाजी, तसंच आज पुरस्कार ज्यांना देण्यात आला ते आदर पुनावालाजी, उद्योग मित्र पुरस्कार, उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्करजी, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विजेते विलासराव शिंदे. आज आवर्जून टाटा ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरनजी, अनेक उद्योग क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व अधिकारी वर्ग, MIDC चे श्रीयुत उद्योग सचिव आमचे डॉक्टर हर्षदीप कांबळे, तसंच आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्माजी, पत्रकार. मी सुरुवातीलाच भारताच्या संगणक क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या आज जयंती आहे. मी जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र. MIDC ची स्थापना महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1961 केली आणि अनेक मुख्यमंत्री आजपर्यंत होऊन गेले, अनेक उद्योगमंत्री होऊन गेले, अनेक उपमुख्यमंत्री होऊन गेले, परंतु जवळपास 62 वर्ष कुणाच्या लक्षात आलं की नाही का राहिलं माहीत नाही, परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला उत्तम पद्धतीचं काम करणाऱ्या उद्योगपतींना देखील उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी असे पुरस्कार आपण दिले पाहिजेत. अशा प्रकारचं खरं मागेच मनामध्ये यायला पाहिजे होतं. अर्थात मी पण त्याच्यामध्ये दोषी आहे, कारण अनेक वर्ष मी देखील मंत्रिमंडळामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. पण उदय सामंतजी आणि एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजींनी ठरवलं आणि यंदापासून तो पुरस्कार द्यायला सुरुवात झालेली आहे. तब्येतीच्या कारणामुळं थोडंसं ज्यांना खऱ्या अर्थाने उद्योगरत्न पुरस्कार आपण दिलेला आहे, टाटा म्हटलं की भारतामध्ये सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो एक विश्वास. टाटा कंपनीचं कुठलंही प्रॉडक्ट असलं तर ते उत्तमच असणार. अशा प्रकारे गेल्या अनेक पिढ्या भारत देश पाहत आलेला आहे आणि आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले सगळ्यांच्याबद्दलच्या क्लिप आपण बघितल्या, सगळ्यांच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवणार नाही, पण एक जर बघितलं तर अनेकदा काही काही ठिकाणी काम करत असताना पिढ्यानपिढ्या ते घडतं अशातला भाग नाही, परंतु टाटा ग्रुपच्या बाबतीमध्ये घडलं आणि अतिशय उत्तम पद्धतीनं हे सगळं काम केलेलं आपण सगळेजणांनी पाहिलेलं आहे. आणि त्या रतन टाटांच्याबद्दल आजच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना जो उद्योगरत्न पुरस्कार आम्ही कालच त्यांच्या कुलाब्याच्या मुंबईतल्या घरी जाऊन त्यांना प्रदान केले, टाटा उद्योग आदरणीय रतन टाटा साहेबांच्या उद्योगरत्न पुरस्कारानं सन्मान झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी त्यांचं अभिनंदन करीतच. राज्याच्या इतिहासामध्ये, उद्योग विभागाच्या एकंदरीत इतिहासामध्ये कायमचं ते स्मरणात राहील की पहिला उद्योगरत्न पुरस्कार खऱ्या अर्थाने जे उद्योगातलं रत्न आहे त्याच रतन टाटा साहेबांना मिळाला, ही कायमची इतिहासामध्ये नोंद राहणार आहे. त्याचा मनस्वी आनंद हा माझ्यासारख्याला आहे. अनेकदा देशभक्ती असेल, व्यावसायिक नैतिक मूल्य जपणारा
उद्योग समूह म्हणून टाटा उद्योगाची ओळख त्यांनी औद्योगिक विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालून पुढे नेल्या पाहिजेत हा विचार पुढे नेण्याचे काम टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून होतं। उद्योग व्यवसाय प्रामाणिकपणे करूनही यशस्वी होता येतं याचा वस्तुपाठ हा रतन टाटा साहेबांनी घालून दिलाय। जगवार असेल, लँड रोवर असेल, कोरस ग्रुप असेल, त्याच्यामध्ये स्टील कंपनी असेल, यासारख्या बड़ा कंपनिया देखील परकीय कंपनिया खरेदी करून टाटा उद्योग समूहाचे अधिराज्य निर्माण केले। मिठापासून वाहन निर्मितीपर्यंत, विमान सेवेपासून बांधकाम व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी मापदंड बनवलेले आहेत हे सगळेजण आपण अनुभवतो। आणि कालच मुख्यमंत्री मला म्हणत होते की एवढा सगळा व्याप सांभाळत असताना त्यांचा टाटा ट्रस्ट कुठल्याही प्रकारचं देशात काही संकट आलं, राज्यात काही संकट आलं, एक सामाजिक मदत करणारा जर कुठला ग्रुप सगळ्यात नंबर एकला असेल तर तो टाटा ग्रुप आहे हे देखील आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। सर्वात दानशूर उद्योगपती म्हणून लौकिक प्रस्थापित त्यांनी केलेला आहे। टाटा ट्रस्ट ही सेवाभावी संस्था गरजूंच्यासाठी पहिली हक्काची आधार ठरली आहे। टाटा आणि ट्रस्ट हे सुद्धा समानार्थी शब्द बनले आहेत आणि त्यामुळेच राज्याच्या पहिल्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी रतन टाटा साहेबांची झालेली निवड सर्वार्थाने सार्थ आहे। मी त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो। आदर पुनावाला हा नवीन जनरेशनमधला पुढे आलेला एक सहकारी आहे। तसं बघितलंमध्ये देखील एक वर्ष त्यामध्ये काम करणारी आदर हे तिसरी पिढी आहे। तसं बघितलं तर त्यांचे आजोबा सोली पुनावाला, त्यांचे वडील सायरस पुनावाला आणि आताच्या पिढीमध्ये आदर पुनावाला, तिन्ही जणांनी आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये अतिशय उत्तम प्रकारचं काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। आज माझ्यासारख्याला, मी जरी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी मला मनापासूनचा आनंद आहे की आजचे पुरस्कार देत असताना दिलेले एक म्हणजे पुनावाला आणि आमच्या गौरीताई किर्लोस्कर आणि पुणेकरांचं किती जवळचं नातं आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांच्याही बाबतीमध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर असतील, शंतनुराव किर्लोस्कर असतील, अतुल किर्लोस्कर जी असतील आणि मग कार्यक्रम माझे फार लक्ष सवय आहे, चांगले का वाईट आहे मला माहीत नाही, पण लेखी होते त्यावेळेस वडिलांच्या चेहऱ्याचा भाव मी त्या ठिकाणी पाहत होतो। अतिशय मनापासून कुठल्याही वडिलांना अभिमान वाटेल, अतिशय आनंद होईल अशाच पद्धतीचा तो पुरस्कार गौरीताईंना देत असताना अतुलजींच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते ते कुठेही त्या बाबतीमध्ये आम्ही इकडं तिकडं जाऊन दिले नाही, आम्ही देखील आमच्या मनामध्ये ते साठवलेले आहेत। ही पण गोष्ट मी आवर्जून सांगेल। आमच्या पुनावाला परिवाराचे देखील आमचे अनेक वर्षाचे संबंध आहेत, दोन तीन यांचा होत असलेला सत्कार हा संपूर्ण पुनावाला कुटुंबियांचा आणि सिरम इन्स्टिट्यूटचा परिवाराचा सत्कार आहे असं म्हटलं तर अधिक योग्य ठरेल। आणि त्यांनी तर आज सांगितलं की इथून पुढे कुठलाही प्रसंग आला, काही नवीन करायचं असेल तर मी महाराष्ट्रातच करीन, ते पुण्यातच करीन, त्याच्या पुणे तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करतील, तुम्ही काही काळजी करू नका। नेहमीच आपण करत आलेलो, इथून पुढच्या काळामध्ये देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद तुम्हाला आहेच, परंतु आमच्या सगळ्यांचं सहकार्य आदरजी कायम तुम्हाला मिळत राहील। आणि तुम्ही ज्यावेळेस 2011 सिरम इन्स्टिट्यूटचे CEO झाला त्याच्यानंतर कंपनीची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर वडिलांच्या काळामध्ये 35 देशांमध्ये लस पुरवणारी कंपनी आज आदर पुनावाच्या दूरच्या दृष्टीतनं 150 अधिक देशांमध्ये सिरमची लस जाते हे आदर पुनावालांचं यश आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही। आणि आजही त्यांचं त्याच्यामध्ये सतत काम असतं ही पण बाब तितकीच महत्त्वाची आहे। त्याच पद्धतीनं आज मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली किंवा महाराष्ट्र देशातील एक सर्वात प्रगत औद्योगिक उद्योग क्षेत्रामध्ये महिलांची शक्ती मोठ्या प्रमाणावर काम करत असली
तरी उद्योग क्षेत्रामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख स्वतंत्र ओळख करणाऱ्या महिलांची संख्या तसं बघितलं तर आज थोडीशी अपुरी पाहायला मिळते। याची खंत एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझ्यासारख्या मनात कायम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या सीईओ गौरीताई किर्लोस्कर यांचं नाव पुढे यावं, त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची खरोखरीच मनाला अतिशय आनंद देणारी अशा प्रकारची बाब आहे, त्याबद्दल मी गौरीताईंचं मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या देशाच्या उद्योग क्षेत्रामध्ये किर्लोस्कर हे अस्सल मराठी मूळ नाव, मागच्या शतकापासून महाराष्ट्राचा ते कुटुंब तो परिवार करत आलेला आहे। किर्लोस्करांच्या पंपांनी शेतकऱ्यांचं शिवार ओली केली, किर्लोस्करांच्या जनरेटरनी लोकांच्या घरांना उद्योगांना व्यवसायांना ऊर्जा देण्याचं काम केलं आणि किर्लोस्करांचा आज उद्योगिनी एक यशस्वीपणे पुढे नेत आहे हे अनुभवणं आम्हा सर्वांच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या तरुणींच्यासाठी प्रेरणा देणार आहे। गौरीताईंच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचा वारसा सांभाळलाच, त्याचबरोबरीनं किर्लोस्कर ऑइल इंजिन असेल, गज्जर मशिनरीज असेल किंवा पंप उत्पादक असेल, अर्का फिनकॉर्प असेल, पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रवेश करून किर्लोस्कर उद्योग समूहाचं कार्यक्षेत्र विस्तारण्याची महत्त्वाची भूमिका केलेली आहे। माझ्यामध्ये एक वाचनामध्ये बातमी आलेली होती, वाचनात आलेलं होतं की किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेडचा यंदाचा मार्च ते जून 2023 या 3 महिन्यामधला निव्वळ नफा 53% वाढलेला आहे आणि कंपनीची उलाढाल आता 1,000 कोटीवरून 1,500 कोटीपर्यंत त्या ठिकाणी एखादी स्त्री उद्योग समूहाचं नेतृत्व करते तेव्हा ती अगदी कुटुंब चालवण्याप्रमाणे काटेकोरपणे व्यवहार करते, अशा वेळीच यश लवकर मिळण्याची शक्यता वाटते। मी गौरीताई किर्लोस्कर यांचं उद्योगिनी पुरस्काराबद्दल खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता हार्दिक शुभेच्छा देखील देतो। उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विजेते आमचे शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले खऱ्या अर्थाने शेतकरी असणारे विलासराव शिंदे, त्यामध्ये तसं बघितलं तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार हा एक वेगळा पुरस्कार आहे। आमचे तरुण सहकारी विलासरावांना तो देऊन गौरवण्यात आलेला आहे। सह्याद्री फार्म्सची आपण फिल्म बघितली, सर्वाधिक द्राक्ष निर्यात करण्याची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे। फळं फलोत्पादन भाजीपाला पुरवठ्याची मूल्य साखळी तयार करून शेतकऱ्यांच्या शेतातून ग्राहकांच्या जेवणाच्या ताटापर्यंत माल पोहोचवणारी सीड टू प्लेट ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणलेली आहे आणि ही संकल्पना आणत असताना मला आठवत आहे नाशिकमध्ये इतके शेतकरी मला भेटायचे किंवा आम्हा सरकारमधल्या सहकाऱ्यांना भेटायचे की आम्ही द्राक्ष एक्सपोर्ट केली परंतु आमची फसवणूक झाली। अनेकदा अशा प्रकारच्या घटना चालायच्या, परंतु उत्कृष्ट मराठी उद्योजक म्हणून विलासराव शिंदे यांचं संपूर्ण काम आपण सगळ्यांनी पाहिल्यानंतर आजच्या तरुणांना त्यांच्याकडनं खूप काही शिकता येणार आहे, प्रेरणा घेता येणार आहे आणि त्याच्यामुळे उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड ही माझ्या ग्रामीण मराठी तरुणांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे, ते देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये कृषी माल बाजारपेठ तज्ज्ञ व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे आणि सह्याद्री फार्म्स या कंपनीचे संचालक म्हणून त्यांनी सर्वाधिक द्राक्ष निर्यात केलेली सह्याद्री फार्मला टोमॅटो प्रक्रिया करणारी कंपनी म्हणून त्यांनी नावारूपास आणण्याचं काम केलेलं आहे। ह्या वेगवेगळ्या शेतीमालावर प्रक्रिया करून 42 देशांच्यामध्ये निर्यात करण्याचं काम ह्या त्यांचा सह्याद्री फार्म्स करतो आणि सह्याद्री फार्म पोस्ट हार्वेस्ट केअर लिमिटेड या कंपनीत देखील करोडो रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या ह्या व्यवसायामुळं जवळपास ग्रामीण भागात 6,000 तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला आहे। मी खरोखरीच विलासराव तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, कारण खऱ्या अर्थाने नवीन तरुणांनी देखील आदर्श कोणाचा घ्यावा तर आज ह्या 4
महत्त्वाच्या ज्या व्यक्तींना आपण पुरस्कार दिलेला आहे त्या चौघांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यानंतर कुणीच कधी मागं पाहणार नाही, सातत्याने तो पुढंच वाटचाल करेल अशा पद्धतीची खात्री मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो। महाराष्ट्राचा औद्योगिक वारसा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी अधिक बोलून आपला वेळ घेत नाही कारण स्वतः देवेंद्रजींचं भाषण आहे, नंतर CM साहेबांचं भाषण आहे आणि राज्यपाल महोदयांचं पण मार्गदर्शन आहे। परंतु आजचा हा कार्यक्रम संपल्यानंतर देवेंद्रजी जपानला जाणार आहेत, साधारण त्यांचं 7:30 विमान आहे। मी मगाशीच त्यांना विश यू हॅपी जर्नी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सांगितलं आहे जपानकडं खूप काही आहे, जरा बरंच काही आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊन या जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना रोजगार मिळेल, चांगल्या प्रकारची गुंतवणूक होईल आणि नेहमीच महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राची जी ओळख आहे ती ओळख पुढं नेटाने नेण्याचं काम एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली होत आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण त्याला हातभार लावण्याचं काम करताय। तुम्ही त्याच्यामध्ये कष्ट घेताय, तुम्ही त्याच्यामध्ये चांगले चांगले उद्योग तयार करताय, तुमच्या ह्या वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या करता उदय सामंत आणि आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत हा शब्द तुम्हाला देतो आणि मी ह्या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।